नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रताप, कोविड केअर सेंटर उभारणीमध्ये केला भ्रष्टाचार, मनसेच्या संदीप गलगुडेंचा आरोप। कोरोनाची लागण झालेल्यांना घराच्या जवळच उपचार मिळावेत या उद्दिष्टाने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे घनसोली सेक्टर 7 येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 76 व 105 मध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते, परंतु सदरहू कोविड सेंटरच्या उभारणीसाठी पुरवण्यात आलेले साहित्य व रुग्ण उपचारासाठीची साधन सामुग्री येथून गायब झाली असून या केंद्रात उपचार घेतलेल्या कोविडग्रस्त रुग्णांच्या संख्येबाबतची माहितीही महानगरपालिका लपवत आहे। त्यामुळे या कोविड सेंटर उभारणीच्या माध्यमातून सुमारे 85 लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते व आस्थापन विभागाचे शहर संघटक संदीप गलगुडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला। कसं आहे की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी घनसोली सेक्टर 7 मध्ये च्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली होती। जवळपास 85 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं, वेगवेगळी साहित्य घेण्यात आली। ती साहित्यांचा म्हणजे 1 रुपयाची वस्तू त्यांनी 10 रुपयाला विकत घेतलेली, दुप्पट तिप्पट किमतीला ती विकत घेण्यात आलेली आहे, असं माहितीच्या अधिकारा अंतर्गत जी मी माहिती मागवली त्या माहितीच्या अनुषंगाने उघडकीस आलेलं आहे। बर, आरोग्य विभागाकडून माहिती मागवली की सदरच्या कोविड सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये किती कोविड रुग्णांनी उपचार घेतले, तर अशी माहिती उघडकीस आलेली आहे की एकही कोविड रुग्णाने त्या ठिकाणी उपचार घेतलेले नाही आहेत। बरं, त्यानंतर काही दिवसांनी ते कोविड केअर सेंटर बंद करण्यात आलं, पुन्हा तिथे शाळा सुरू करण्यात आली। तर सद्यस्थितीत त्या ठिकाणच्या साहित्याची आम्ही माहिती मागवली की ते साहित्य आता सद्यस्थितीत कुठे आहे, तर एकही महापालिकेच्या अधिकाऱ्याला त्याचं उत्तर देता आलेलं नाही आहे। माझ्या मते ह्या सर्व प्रकरणामध्ये नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झालेला आहे, नवी मुंबईकर करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झालेला आहे, ज्या प्रकारे हा लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला अशा एक नवी मुंबईतल्या घनसोलीतल्या शाळेतला हा प्रकार आहे। नवी मुंबईत विविध क्षेत्रामध्ये, विविध नोडमध्ये 2-2, 3-3 कोविड सेंटर उभारण्यात आले होते तिसऱ्या लाटेच्या नावाखाली। ज्या वेळेला नवी मुंबईकर करदाता नागरिक कोरोनाच्या भीतीपोटी शासनाच्या नियमांचं पालन करत होता, त्यावेळेला नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात मग्न होते, असा देखील थेट आरोप मी या ठिकाणी मनसेच्या वतीने करीत आहे। 85 लाख रुपये खर्च करून ज्या वेळेला कोविड केअर सेंटर या ठिकाणी उभारण्यात येते तर आम्ही या ठिकाणी एक साधा सरळ आणि सोपा प्रश्न विचारला होता, सदर कोविड सेंटरच्या निर्मितीनंतर या कोविड सेंटरमध्ये किती रुग्णांनी व कोणत्या प्रकारचे व किती दिवस उपचार घेतले याची सविस्तर माहिती द्यावी, निरंक असं उत्तर आलेलं आहे। याचा अर्थ एकाही रुग्णाने त्या ठिकाणी उपचार घेतलेले नाही, तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। नवी मुंबईकर नागरिकांच्या पैशांचा हा पूर्णपणे अपव्यय आहे। सद्यस्थितीत त्या ठिकाणी साहित्य कुठं आहे असा आम्ही प्रश्न केला, त्याचंही उत्तर ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नाही। कोविड केअर सेंटर असल्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांना तिथे जाण्याची मुभा नसते हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। या संपूर्ण प्रकरणाची एक चौकशी करण्यात यावी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी, या संदर्भातलं 7 दिवसांच्या आतमध्ये ती कारवाई करण्यात यावी, या संदर्भातलं निवेदन पत्र आम्ही आयुक्त साहेब, नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। मला अपेक्षा आहे की नवी मुंबईचे सन्माननीय आयुक्त साहेब या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करतील, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या प्रकरणाला पूर्णपणे तडीस लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। तर गलगुडे यांच्या आरोपांमुळे कोविड कालावधीत महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने शहरातील इतरही कोविड केअर सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार केला असावा असा संशय आता निर्माण होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल पाटणकर सोबत रिया पाठकचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, घनसोली, नवी मुंबई।